मित्रांनो आतुरतेने पावसाची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा नवीन अंदाज राज्यात होणार पावसासाठी पोषक वातावरण तयार दिनांक एकोणावीस जून पासून पावसासाठी होणार पोषक वातावरण दिनांक बावीस जून पासून तर एक जुलै पर्यंत महाराष्ट्रात ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील काही शेतकरी बांधवांच्या पेरण्या देखील होणार आहे अशी माहिती पंजाब डक यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे मित्रांनो सध्या तरी मध्य प्रदेशमध्ये एक नवीन चक्रीवादळ घुमत आहे त्या कारणामुळे महाराष्ट्रात आपल्याला वारे दिसून येत आहे जोपर्यंत ते चक्रीवादळ शांत होणार नाही तोपर्यंत तरी महाराष्ट्रामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार नाही अशी माहिती हवामान अभ्यास पंजाब डक यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे मित्रांनो पंजाब डक यांनी सांगितल्याप्रमाणे आठ जूनला महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली होती महाराष्ट्रात पावसानं प्रवेश केला होता परंतु अचानक नवीन चक्रीवादळ तयार झाल्यामुळे त्या ने जे पावसाचे बाष्प असतात ते बाष्प खेचून घेतले आणि त्यामुळे सध्या पाऊस लांबलेला आहे मित्रांनो पंजाब डग सांगतात की जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही शेतकरी बांधवांच्या पेरण्या होणार आहे तर जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात काही शेतकरी बांधवांच्या पेरण्या होणार आहेत तर मित्रांनो अत्यंत महत्वाचा हवामान हो अंदाज की राज्यामध्ये बावीस ते एक जुलै पर्यंत पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे धन्यवाद